महाराष्ट्रातील एका छोट्या गावात मीरा नावाची एक लहान मुलगी राहत होती. तिला एक वाईट सवय होती, ती म्हणजे तिची खेळणी तिच्या भोवती विखुरलेली असत. एके दिवशी मीराच्या आईने तिला एक खास भेट दिली, एक जादुई झाडू. ही एक सामान्य झाडू नव्हती, त्यात जिवंत होऊन बोलण्याची शक्ती होती. मीराच्या आईने तिला सांगितले की जर तिची खोली स्वच्छ आणि नीटनेटकी असेल तरच झाडूची जादू चालेल. जादुई झाडूबद्दल उत्सुक असलेल्या मीराने ते वापरून पाहण्याचा निर्णय घेतला. तिने पूर्ण दिवस तिची खोली साफ करण्यात, खेळणी घालून टाकण्यात आणि तिची पुस्तके व्यवस्थित करण्यात घालवला. ती पूर्ण होताच झाडू चमकू लागला आणि स्वतःहून पुढे जाऊ लागला आणि म्हणाला, मीरा, तुझी खोली स्वच्छ ठेवल्याबद्दल धन्यवाद. मी तुला मदत करायला आलो आहे. त्या दिवसापासून मीरा आणि जादुई झाडू एकमेकांचे मित्र बनले. प्रत्येक वेळी मीरा तिची खोली साफ करत असे, झाडू आजूबाजूला नाचत असे. जादुई झाडूने मीराला स्वच्छतेचे महत्त्व शिकवले. एके दिवशी मीराच्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या आणि तिने त्यांना जादुई झाडूची कमाल दाखवली. ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्यांच्या खोल्या देखील स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला. लवकरच संपूर्ण गावाला जादुई झाडूबद्दल माहिती मिळाली आणि प्रत्येकजण आपल्या सभोवतालची काळजी गोष्टीतनं काय शिकतो. स्वच्छता हे केवळ एक काम नाही, आपल्या जगाला एक चांगले स्थान बनवण्याचा हा एक मार्ग आहे.